बारावीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने आजपासून घेण्यात येणार आहेत, परंतु एसटी कर्मचाऱ्यांचा संप अद्यापही सुरूच असल्याने विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. बारावीची बोर्डाची परीक्षा आजपासून सुरू झाली असून परीक्षेसाठी ज्या ठिकाणी शाळा आहे त्याच ठिकाणी परीक्षा केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. जिल्ह्यातील 34,254 विद्यार्थी बारावीची परीक्षा देत आहेत. गेल्या वर्षी ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात आली होती, तर यंदा कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने ऑफलाईन पद्धतीने परीक्षा होत आहे. मात्र एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे, तर काही विद्यार्थी आपला जीव धोक्यात घालून खासगी वाहनाने परीक्षा देण्यासाठी येत आहेत. आम्हाला एसटी बसेस बंद असल्यामुळे खेडेगावातल्या विद्यार्थ्यांना खूप त्रास चालला आहे. तिथून आम्हाला प्रायव्हेट गाड्यामध्ये यावे लागते. प्रायव्हेट गाड्यामध्ये येताना आम्हाला अपघाताची सुद्धा भीती वाटते. घाईघाईमुळे यावे लागते. आणि प्रायव्हेट गाड्यामध्ये तर सहसा सगळ्यांना माहितीच आहे की त्याच्यामध्ये किती गर्दी असते, आणि गर्दी असल्यावरही त्यात पॅसेंजर घेतले जाते आणि आम्हालासुद्धा येणे मजबुरीच असते. एसटी बसेस सुरू झाले तर आम्हाला चांगली सुविधा होईल, आम्हाला लवकर इथं पोहोचणे होईल, आणि वेळेवर इथे आमचे नंबर चेक करता येईल आणि वेळेवर जाऊन पेपरसुद्धा देता येईल. प्रायव्हेट गाड्यामुळे आम्हाला तसा तर वेळ होतोच, पण आम्हाला पेपर देण्यासाठीसुद्धा खूप तकलीफ जाते, कारण वेळ झाल्यामुळे आम्हाला आतमध्येही नाही जाता येत आणि इथे नंबर चेक करायसाठी, रूम चेक करायसाठी वेळसुद्धा नाही मिळत. माझं नाव योगिता धारे आहे आणि शासनाला मी अशीच विनंती करते की त्यांनी लवकरात लवकर एसटी बसेस महामंडळ सुरू केले पाहिजे.